कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे, बंदोबस्त कडक, आरटीपीसीआरची मागणी। कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे असून या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची मागणी करण्यात येत आहे। सोमवार तारीख 9 रोजी दिवसभरामध्ये 51 चारचाकी वाहनातून सुमारे 200 प्रवाशांनी आपला रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश घेतला। सीमा तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे। महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या चारचाकी वाहन धारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे। सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य सेविका सुमन पुजारी, जयशीला डी, आशा कार्यकर्त्या रंजना खोत, अश्विनी जाधव, शिक्षक एसपी जगदाळे, व्ही के कांबळे, बी ए ढोणे यांच्यासह पोलीस होमगार्ड काम करत आहेत। निपाणी मंडल पोलीस निरीक्षक एस व्ही शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभारे, एसआय एस ए टोलगी विजय पाटील, एएसआय नरेगल यांच्यासह अन्य पोलीस होमगार्ड या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत।